संकेत सचिन म्हात्रे त्यानंतर पहिले षटक एक हॅट्रिक वीर दुसरा होता सागर पवार त्यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली होती चार विकेट आणि हॅट्रिक आणखीन दोन धावा लागल्यात पण संख्या पोहोचते ती तीन वरती तीन धावा धावपळ करती लागतात स्ट्राईक वरती सर्वेश घेतोय सर्वेश कमळे चांगला फटका केला पांडुरंगाच्या बाहेर चार धावांसाठी कॅचिंग पोझिशन मध्ये आहे पहिला सेंडू तेजेसचा कवर वरती केला सागर कडे जातोय कोणती धाव येत नाही तेजेसच गोटंकरने अर्थात मुंबईमध्ये कामानिमित्त असला तरी तो क्रिकेट आणि कबड्डीसाठी नेहमीच गावाला येत असतो असा तेजेस पाहायला म्हणतो मोठा फटका केला बॅकवर्ड स्कोर लेखला रक्षक सुखी करतोय हा दुसरा सेल सुटलाय परंतु यावेळेस आपण पाहतो दोन सेल सुटलेत चांगला फटका केलाय नवरा पडती क्षेत्ररक्षक आहे अनिकृत त्या ठिकाणी देखील पाहिले आणि त्यानंतर मग ते जुने सुने स्फोटचे दिवस आठवतात कि त्या धावा त्या झेल आणि ते रनआउट डायरेक्ट हिट हे सगळं सुने स्फोट संघाकडे होते आणि त्यामध्ये प्रेमनगर धोकडे सुद्धा काही कमी नव्हता त्यांची सुद्धा कामगिरी अतिशय महत्वाची असायची त्या काळात संघ परंतु गोलंदाज आपला प्रयत्न सुरू केलेला आहे 100% देण्याचा प्रयत्न करतोय तो तेजेश गोटंकर चांगला फटका केला यावेळेस बॅकवर्ड स्कोर लक्ष दिसेला सेंडू डिक्लेअर झोन मध्ये वन बॉल्स गेलाय अर्थात त्या एकेरी धाव मिळतोय एका धाव आजचा बड्डे बॉल्स आहे तो तेजेश गोटंकर याचा आज वाढदिवस आहे त्याला वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा असणार आहेत मंगलाच्या वतीने मात्र या ठिकाणी पहा किती खराब क्षेत्ररक्षण दिसा क्षेत्ररक्षण जरी लवकर चांगला सुरू झालाय 10:35 पंचवीस मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता त्या खेळवरती विशाल आलाय विशाल मात्रे प्रथम रेकॉर्ड सुद्धा बैरूंच्या मैदानावरती आहे डावखुरा आणि उजव्यापर्यंत गोलंदाजी करतोय गोलंदाजा दिवसा झेल सुटतोय या ठिकाणी खराब कामगिरी होतोय या ठिकाणी क्षेत्ररक्षणच्या आणि त्या ठिकाणी एक वाद संत्रा नागेश्वर आव्हान संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय विशाल मात्रे पुन्हा एकदा पुढला चेंडू वरतो विकेट अर्धा बॅटने गेला आहे रुपेश पाटील कडून तोपर्यंत किती धाव मिळते साईड वरती सर्वेश असणार आहे सर्वेश कमळे त्याच्या बाहेरचा अवांत 19 वरती जाऊन पोहोचते धावसंख्या आणि हा पहिला झेल क्षेत्ररक्षकाच्या नावावरती जातोय विशाल मात्रेला विशाल मात्रेचा हा पुढला झेल समीर पार्कर साठी एकेरी किल्ला दोन लढवतोय त्या ठिकाणी हवेत केलाय विशाल मात्रे चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र यावेळेस पुन्हा एकदा चेंडू सुटलाय प्रयत्न केला होता परंतु त्यात यश मिळत आनंद होत नव्हता परंतु काही खेळाडूंना हाफ पॉइंट वरती जास्त खेळायला आवडतो
अंतिम स्लॉगन रुपेश पाटील हातात घेतोय साईड वरती आहे तो मलंदाज नाबाद
प्रयत्न करणं गरजेचं आहे. चांगला सामना रंगणार अशी चिन्ह मैदानावरती दिसतात. रुबी चौरस आहे गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता मात्र सामना जिंकायचा आहे, बक्षीस पात्र व्हायचं आहे, परंतु संदेशला ठेवलेला आपले परिश्रम कठोर करावे लागणार आहे. कर्णधाराने आपल्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली. पहिल्या चेंडूवरती फ्लाइट आणि कोणता चेंडू होता फलंदाजाने इतका जोरात मारणार होता, त्यामुळे झेलबाद स्वरूपात फलंदाज पास झालाय. रॅकेटवरती फलंदाज रुपेश तर नवीन येणारा फलंदाज मैदानावरती गेलाय. यावेळा दोन धावा पटकावलाय सतीश लता ओर्ड विकेट. कपडाईने चतुराईने हा उकडून गेला मोसमध्ये त्याच्याकडून आपण पाहिला. आता दोन वर्ष आपण पाहतोय का हा संघ एक सातत्याने एक चांगला परफॉर्मन्स करत आहे. त्यामध्ये समीर पारकर असतील, सतीश कवळे असतील. अव्या गोलंदाजला फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा उचलून देऊ शकतो. समीर पारकर हातामध्ये चेंडू आहे. पास झाला पाच चेंडू मध्ये बोल्ड झाला असता.